हिंदुत्वाचा ज्वलंत पुरस्कार करणाऱ्या कसबा मतदारसंघात शरद पवारांना अल्पसंख्याक समाजाचा मेळावा घ्यायला लागतो, यातच काँग्रेसचा पराभव आणि महाविकास आघाडीचे विसर्जन नक्की झाले असल्याचे वक्तव्य भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत केलंय. काँग्रेसमध्ये फूट पडली आहे, उद्धव ठाकरे गट विरून गेला आहे आणि शरद पवार कधीच काँग्रेसला मदत करत नाहीत, त्यामुळे भाजपचा विजय निश्चित आहे असं त्यांनी सांगितलंय. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी एक स्थापन झाली आणि या महाविकास आघाडीने महाराष्ट्राला कैक वर्ष मागं नेलं, त्यात पुण्याचाही समावेश होता. महाविकास आघाडीचं विसर्जन या कसबा निवडणुकीच्या माध्यमातून होतं. एकीकडे काल महाविकास आघाडीची परिस्थिती काय सांगायची, काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांना नेमकी कोणती काँग्रेस, बाळासाहेबांची काँग्रेस का पटोलेंची काँग्रेस, अशी काँग्रेसमध्ये अख्खी पूर्ण फूट आहे, उभी फूट आहे. आज शरद पवार कसब्यामध्ये अल्पसंख्याकांचा मेळावा घेतात. ज्यावेळी शरद पवार काँग्रेससाठी मैदान उतरले, याचाच अर्थ काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव नक्की आहे. कारण तुम्हाला आठवत असेल, काँग्रेसच्या ज्यावेळी राहुल गांधी महाराष्ट्रात आले होते, त्यावेळी तब्येतीचं कारण सांगून त्या भारत जोडो यात्रेमध्ये न फिरकणारे शरद पवार राष्ट्रवादीच्या मेळाव्याला मात्र हॉस्पिटलमध्ये गेले. आणि आज कसब्यामध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा कसबा आहे, जो राजमाता जिजाऊंचा कसबा आहे, तिथे लोकमान्य टिळकांचा कसबा आहे, म्हणजे एका अर्थाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं जन्मस्थान इथंच आहे. हिंदुत्वाचा एका अर्थाने ज्वलंत असा कसबा तो पुरस्कार करणार आहे. त्या ठिकाणी आज शरद पवार अल्पसंख्याकांचा मेळावा घेतला. पुणे महापालिकेमध्ये या बससेवा महापालिकेने केली, पुण्याच्या शेवटी दिशांच्या शेवटी मी तुम्हाला तेच सांगतो, भारतीय जनता पार्टी विकासासाठी आहे. मग ती महापालिकेतलं असो, राज्य सरकारची असो अथवा केंद्रात मोदी सरकार असो, हा सांगत हे आहे. आणि अगदी डीपी 87 डीपी आला तिथे पुन्हा सांग, मी पुण्यातला बाहेर झालेलं तुम्हाला जास्त ज्येष्ठ प्रकार किती साली पास झाला, कधी सगळं 2007 पास झाला होता, कधी पास झाला तुम्ही सांगा. त्यामुळे मुळात या पुण्यावरती वर्षानुवर्ष राज्य करून पुण्याचे प्रश्न सोबत आले नाही. आज मात्र आम्हाला प्रश्न विचारले जात आहे. माझं तर असं म्हणलं की या सगळ्या भूमिकेमध्ये आज प्रामाणिकपणे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सरकार करतंय, त्याची उदाहरण देतं आणि त्याच्याही पलीकडे जातो. अजूनही त्यामध्ये नवीन मुद्दे घेऊन येऊ आणि त्यावरती जगाच्या लोकांचा आता मी संपवण्यात आहे. मला तुम्हीच पुण्याचे मला पत्रकार आहात सगळे, तुम्हाला आठवण करून पुण्याच्या महापौरांच्या अंगावरती धावून कोण गेलो आहे लक्षात, ही संस्कृती आहे पुण्याची. मुक्ताताईंच्या अंगावरती महापौर असणार धावून कोणाचा मुलगा धावून गेला होता मला सांगा, ही संस्कृती आहे पुण्याची. आणि अशी संस्कृती त्यांची आहे, काळ्या शांती तुम्हाला सांगा, अशी संस्कृती त्यांची आहे. त्यांनी अशा प्रकारचं दणकवण्याचे आरोप करावेत यासारखा हास्यास्पद बालिश आणि निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्यामुळे शोधलेली ही पळवाट आरोप नाही करत आहे. मी आरोप नाही करत आहे, मी तुम्हाला आठवण करून दिली, मी आरोप नाही करत आहे. आरोप तेच सांगितलं या पद्धतीने निवडणुकीत पराभव होण्यासमोर दिसत असल्यामुळे ही शोधलेली पळवाट